रोखठोक पत्रकारिता, निर्भीड भाना आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये आपले स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या थोडक्यात. पीव्ही सिंधूने पहिला सामना जिंकला तर सानिया अंकिताचा सामना सुरू. महाड तालुक्यातील तळीये गावात 85 पैकी 42 मृतदेह सापडले, 43 जण बेपत्ता. औरंगाबाद शहरात 6 आणि ग्रामीण मध्ये 30 नवीन कोरोना रुग्णांचा समावेश. धीर सोडू नका, आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत, पूरग्रस्तांसाठी उदयनराजेंची फेसबुक पोस्ट. अकोला जिल्ह्यात कोसळधार विक्रमी पावसाची नोंद, थेट जागतिक पातळीवर ही नोंद करण्यात आली. भास्कर समूहातील 2200 कोटींचे गैरव्यवहार उघड, सीबीडीटीने छापेमारीनंतर दिली माहिती. सांगलीकरांची धाकधूक पुन्हा वाढली, कृष्णा नदीची पाणी पातळी तब्बल 54.5 फुटांपर्यंत. तर नागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवाचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्यानं नाना पटोलेंची ही कारवाई. ब्राझीलमध्ये कोव्हॅक्सिनच्या चाचण्या अखेर बंद. वैद्यकीय उपकरणे होणार आणखी स्वस्त, 684 ब्रँडच्या उपकरणांची किंमत घटणार. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण येथील पूर परिस्थितीची पाहणी करणार. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ. राज कुंद्राच्या लॅपटॉप मधून डेटा मोठ्या प्रमाणात डिलीट झालाय. टोकियो ऑलिम्पिक मधून मनू भाकेर, यशस्विनी देसवाल या पात्रता फेरीतून बाहेर. राज्यात दिवसभरात 7,332 जण कोरोनामुक्त तर 224 जणांचा मृत्यू. मालवाहतुकीला पुराचा फटका, तांदूळ आणि साखरेच्या मालाची वाहतूक थांबली. पिंपरी चिंचवडमध्ये एटीएम फोडून 15 लाख पळवणारे जेरबंद, चपलीवरून लावला आरोपींचा शोध. IANX मीडिया प्रकरणात ईडीला न्यायालयाची नोटीस. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री भारत भेटीत मानवाधिकारचा मुद्दा मांडणार. गुजरातमध्ये गॅस सिलेंडरच्या स्फोटात 9 जण ठार. कारशेड वादावर तोडगा काढा, मुंबई उच्च न्यायालयाची केंद्र राज्य सरकारला सूचना. हरमनप्रीतमुळे भारताची न्यूझीलंडवर मात, हरमनप्रीत सिंगने दुहेरी गोलची नोंद केली. कोल्हापूर जिल्ह्यात GSM तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक उद्घोषण प्रणाली कार्यरत. तर रत्नागिरीमधील खेड पोसरे येथे दरड कोसळून 17 जण बेपत्ता, शोधकार्य सुरू, 7 घरे दरडीखाली गाडली गेली. गुड मॉर्निंग हेडलाइन्स मध्ये आता ही तेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.